नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शिंदेजवे तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर लातो आपल्या व्हिडिओच्या क्लासरूम मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। इयत्ता 6वी वर्गाच्या गणित विषयामध्ये आपण 11व्या पाठाच्या गुणोत्तर व प्रमाणचे पाठ पाहत होतो। या पाठाच्या शेवटच्या भागाकडे आपण वळणार आहोत। गुणोत्तर प्रमाण हा पाठ पाहत असताना एक शेवटचा मुद्दा आहे, तो आहे एकमान पद्धति। एकमान पद्धति पाहत असताना एक छोटंसं उदाहरण त्यांनी आपल्याला इथे दिलेलं आहे। विजयाला वाढदिवसाच्या दिवशी सात मैत्रिणींना पेन द्यायचे होते। पेन खरेदी करण्यासाठी ती दुकानात गेली। दुकानदाराने तिला प्रश्न विचारला। दुकानदाराने तिला एक डझनचा भाव सांगितला। एक डझन पेनांची किंमत 84 रुपये आहे। ती म्हणाली, मला सात पेना हवे आहेत। विजयला तुम्ही सात पेनांची किंमत काढायला मदत करू शकाल का? एका पेनची किंमत माहित झाली तर सात पेनाची किंमत कळेल का? निश्चितपणे कळेल, कारण हा जो भाग आहे एकमान पद्धती नावाचा, हा भाग आपल्या दैनंदिन जीवनातील दररोजच्या व्यवहाराशी निगडीत असलेला भाग आहे। कारण आपण दररोज दुकानाला जात असतो, बाजारामध्ये जात असतो, वेगवेगळ्या वस्तू खरेदी करत असतो। अशा वेळेला बाजारामध्ये आपल्याला या पद्धतीचा उपयोग होतो। 15 केळ्याची किंमत 45 रुपयांना मिळते, 8 केळ्याची किंमत किती? एक छोटंसं उदाहरण आपल्या समोर, त्या अगोदर आपण घेऊया। 15 केळ्यांची किंमत 45 रुपये आहे, तर 8 केळ्यांची किंमत किती? जर 15 केळी 45 रुपयाला मिळत असतील तर 8 केळी आपल्याला किती रुपयाला मिळू शकतात? या उदाहरणामध्ये आपल्याला जी 15 केळ्यांची किंमत आहे 45 रुपये, त्यावरून अगोदर एका केळीची किंमत आपल्याला काढावी लागेल। आणि एका केळीची किंमत काढल्याच्या नंतर आपल्याला 8 केळ्यांची किंमत काढायला सोपं जाईल। आता आपण सरळ हे उदाहरण सोडवूया। 15 केळ्यांची किंमत बरोबर 45 रुपये, म्हणून एक केळीची किंमत 45/15 भागाकार करावा लागेल आपल्याला। या ठिकाणी 15 × 3 = 45, एका केळीची किंमत आपल्या समोर 30 रुपये निघाला, 3 रुपये निघालेली आहे एका केळीच्या। आता बघा, एक केळीची किंमत 3 रुपये, म्हणून 8 केळ्यांची किंमत 8 × 3 = 24 रुपये। अशा पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा आपण भागाकार केला आणि एका केळीची किंमत काढली। त्याच्यानंतर आपण गुणाकार करून 8 केळ्यांची किंमत त्या ठिकाणी काढलेली आहे। ज्या वेळेस आपल्याला असा उदाहरण किंवा प्रसंग येतो, त्यावेळेस आपल्याला या एकमान पद्धतीचा वापर त्या ठिकाणी करावा लागतो। सर्वप्रथम मी एकमान पद्धतीची व्याख्या या ठिकाणी आपल्याला देतो, समजावून सांगतो, त्यानंतर आपण आणखी उदाहरण सोडवूया। अनेक वस्तूंच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत बघा, अनेक वस्तूंच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत भागाकार करून काढणे
भागाकार करून काढणे तसेच एका वस्तूच्या किमतीवरून तसेच म्हणण्यापेक्षा ठीक आहे एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूची किंमत गुणाकार करून काढणे गुणाकार करून काढणे उदाहरण सोडवण्याच्या या पद्धतीला उदाहरण सोडवण्याच्या या पद्धतीला एकमान पद्धत म्हणतात. दिस इज युनिटरी मेथड. Getting cost one to many and many to one. When many to one, you get division, and one to many, you get multiplication. Solving an examples of this method is called unitary method. तर एकमान पद्धतीमध्ये याचाच वापर करून एका वस्तूवरून अनेक वस्तूची किंमत गुणाकार केली की आपल्याला मिळते एक पेन पाच रुपयाला दहा पेनाची किंमत पाच दहा पन्नास दहा पेना शंभर रुपयाला तीन पेनाची किंमत दहा पेना शंभर रुपयाला तर तीन पेनाची किंमत लगेच भागा करा शंभर भागिले दहा दहा रुपयाला एक पेनची मिळाली आपल्याला पुन्हा गुणाकार करायचा पुन्हा एक दहा गुणिले तीन तीस रुपये तीन पेनाची किंमत दहा तीस रुपये म्हणजे दोन वेगवेगळे उदाहरण सांगितले मी एक पेन पाच रुपयाला दहा पेनाची किंमत पाच दहा पन्नास रुपये आणि दहा पेना शंभर रुपयाला तर तीन पेनाची किंमत तीस रुपये अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडत असताना अतिशय उपयुक्त आणि उपयोगी पडणारी पद्धत आहे. फक्त उदाहरण सोडतानाच नाही आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये दररोजच्या वापरामध्ये आपण दुकानला गेलो दुकानदाराला विचारलं साखर कशी किलो आहे तो सांगतो पस्तीस रुपये किलो आहे मग आपल्याला पाहिजे असते चार किलो आपण विचार करतो पस्तीस पस्तीस सत्तर 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 एकशे चाळीस चार किलोचे एकशे चाळीस झाले आपण काय केलं एका किलोच्या साखरेच्या किमतीवरून चार किलो साखरेची किंमत काढली किंवा आपण एखादी वस्तू दुसरी घ्यायला जातो दुकानामध्ये मग आपण विचार करतो की बाबा एक किलो चहापत्ती किती रुपयाला आहे तो सांगतो तीनशे पन्नास रुपयाला आहे आपण विचारतो पाव किलो चहापत्ती किती रुपयाला आहे त्यावेळेस तो पाव किलोचा भाव सांगतो त्यावेळेस आपण म्हणतो अरे पाव किलो घेतल्यानंतर महाग बसते का कारण पॅकिंग जास्त लहान पॅकिंगला खर्च येतो म्हणून त्याची किंमत थोडीशी जास्त असते मग आपण विचार करतो बाबा पाव किलो घेण्याऐवजी एक किलोच घेऊ आपल्याला स्वस्त पडू लागले असा सुद्धा आपण त्या ठिकाणी विचार करत असतो. अशाच प्रकारे हे एकमान पद्धतीचं काही उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा एक उदाहरण पाहूया दुसरं लक्षात येईल आपल्या म्हणजे हा भाग आपल्याला इथं संपवता येईल. वीस मीटर कापडाची किंमत वीस मीटर कापडाची किंमत किंमत रुपये तीन हजार सहाशे आहे. वीस मीटर कापडाची किंमत रुपये तीन हजार सहाशे म्हणजे छत्तीसशे रुपये किंमत आहे वीस मीटर कपड्याची. तर सोळा मीटर कपड्याची किंमत किती असं विचारलंय आपल्याला तर सोळा मीटर कापडाची किंमत काय आहे तर सोळा मीटर कापडाची किंमत काढा. आता आपल्याला वीस मीटर कापडाची किंमत माहित असल्यामुळं आपल्याला एक मीटर कापडाची अगोदर किंमत काढावी लागेल
म्हणून आपण स्पष्टपणे याच्या जी पद्धत वापरतो उदाहरण सोडवण्यासाठी याच पद्धतीचा वापर करू. अगोदर 20 मीटर कपड्याची किंमत माहित आहे, त्याच्यावर 1 मीटर कपड्याची किंमत काढू. 1 मीटर कपड्याची किंमत आपल्याला कळल्याच्या नंतर म्हणजे भागाकार करून काढायच्या अगोदर आणि भागाकार करून काढल्याच्या नंतर पुन्हा 1 मीटर कपड्याच्या किमतीला पुन्हा 16 ने गुणाकार करून 16 मीटर कपड्याची किंमत काढायची. तर अशा पद्धतीनं अनेकावरून एकाची किंमत काढायची आणि एकावरून अनेकाची किंमत काढायची त्यालाच एकमान पद्धत म्हणतात. आणि त्याच पद्धतीचा अभ्यास आणि त्याच पद्धतीची उदाहरणं आपण या ठिकाणी पाहायला लागलेलो आहोत. आता बघा येथे 20 मीटर कापडाची किंमत रुपये 3600 म्हणून 1 मीटर कापडाची किंमत काढू. 3600 भागिले 20 बरोबर हा एक शून्य कटला, हा एक शून्य कटला, बे एक बे एक उरला 16 झाले, बे 8 16 बे 0 0 1 मीटर कापडाची किंमत म्हणून 1 मीटर कापडाची किंमत बरोबर 180 रुपये. 1 मीटर कपड्याची किंमत आपल्याला निघाली भागाकार केला आणि भागाकार केल्याच्या नंतरच अनेकावरून एकाची किंमत निघते हे लक्षात ठेवा. 1 मीटर कपड्याची किंमत आपल्या समोर आलेली आहे सर्वांच्या. आता 1 मीटर कपड्याच्या किमतीवरून आपल्याला 16 मीटर कपड्याची किंमत या ठिकाणी काढायची आहे. आता 1 मीटर कपड्याची किंमत बरोबर 180 रुपये म्हणून 16 मीटर कपड्याची किंमत बरोबर 180 × 16 बरोबर 16 0 0 16 8 28 12 16 16 8 28 बघ 1 मीटर कपड्याची किंमत 180 रुपये निघाली म्हणून 16 मीटर कपड्याची किंमत 2880 रुपये निघाली म्हणून आपल्याला असं म्हणता येतं शेवटाला 16 मीटर कापडाची किंमत ₹2880 रुपये आहे. आपण हे उदाहरण सोडवल्याच्या नंतर आपल्या लक्षात आलं असेल जी व्याख्या आपण या पद्धतीची घेतलेली आहे या व्याख्येला अनुसरूनच हे उदाहरण आपण सोडवलं का. बघा अनेक वस्तूच्या किमतीवरून म्हणजे 20 मीटर कापडाच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत भागाकार करून काढणे, एका वस्तूची किंमत आपण भागाकार करून काढली म्हणजे 1 मीटर कापडाची किंमत आपण भागाकार करून काढली 1 मीटर कापडाची. पुन्हा तसेच एका वस्तूच्या किमतीवरून 1 मीटर कापडाची किंमत 180 रुपये आहे किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत गुणाकार करून काढणे म्हणजे आपण 1 मीटर कापडाच्या किमतीवरून 16 मीटर कापडाची किंमत गुणाकार करून या ठिकाणी काढली असं उदाहरण सोडवण्याच्या या पद्धतीलाच एकमान पद्धती असं म्हणायचं. आपल्याकडे उदाहरण संग्रह 31 मध्ये याचे आणखीन काही उदाहरणं दिलेली आहेत तर ते उदाहरणाचा सराव आपण घरी करायचा आहे. काही उदाहरणं वगळलेली आहेत, काही उदाहरणं आहेत. तर या पाठामध्ये आपण गुणोत्तर, प्रमाण, एकमान पद्धती या सर्व बाबींचा अभ्यास केला. यानंतर आपल्या येणाऱ्या पुढच्या तासिकेमध्ये आपल्याला शेकडेवारी या आपल्या 12व्या प्रकरणाला सुरुवात करायचा आहे, त्याचा अभ्यास सर्वांनी करायचा आहे. पुढच्या तासिकेमध्ये आपण पुढचं प्रकरण पाहूया. तोपर्यंत या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.